की तुमचा नेटवर्क चेक करा जरा, कारण बाकी लोकांना दिसतंय. ज्यांना प्रेझेंटेशन दिसत नाहीये त्यांनी तुम्ही मीटिंग रीजॉईन करू शकता. ओके, मीटिंग मधून बाहेर पडायचंय आणि परत जॉईन करायचंय. सो आय हॅव ओनली टू येस. बाकी लोकांना दिसतंय का? जरा प्लीज परत एकदा लिहा. यू आर प्रेझेंटिंग टू एव्हरी वन असं स्क्रीन येत असेल आता सध्या तुमच्या स्क्रीनवर, किंवा मी परत एकदा दाखवते. वेलकम टू इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सेशन टू असं लिहिलेली स्लाइड दिसते का सगळ्यांना? ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, सो नाउ विल स्टार्ट फॉर टुडेज क्लास. सी, दिस इज आवर सेशन टू, सेकंड सेशन इट इज. आणि मागच्या सेशन मध्ये आपण जे काही पाहिलेलं आहे, हम लोग ने पिछले क्लास में जो भी देखा था, वो हम लोग आज ओरली लेंगे. म्हणजे काय, तुम्ही जे काही इंट्रोडक्शन वगैरे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं की कशा पद्धतीने बोलायचं, देर आर मेनी डिफरंट टाइप्स और वेज टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, बट वी हॅव स्टार्टेड विथ व्हेरी स्मॉल और इझी लँग्वेजेस. ओके, आपण खूप इझी पद्धतीने चाललोय, इझी मेथड्स. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की प्रत्येकाने इंट्रोडक्शन किंवा माय सेल्फ जे आहे ते प्रिपेअर करून ठेवायचंय. आणि आज जसं आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे तो ऍक्च्युली आजपासून चालू होणार आहे. मागच्या वेळी थोडं इंट्रोडक्शन आणि बरचसं घेण्यामध्ये आपला वेळ गेला होता. आता आपण तुम्ही बोलायचंय, मागच्या वेळी फक्त मी बोलले होते. ओके, सो प्रत्येकाने ज्याला सुरुवात करायची आहे अशांनी प्लीज जरा नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये, मी त्यांच्यापासून सुरू करते. आणि जर तुमच्याकडनं नाही इनिशिएटिव्ह आलं देन मी नावं घेणार आणि मग तुम्हाला बोलायचंय. ओके, मागचे काही दिवस आपण याची प्रॅक्टिस करतोय, ते इंट्रोडक्शन आता तुम्ही बोलायचं आहे. हु विल से फर्स्ट, हु विल स्पीक? व्हेरी गुड, बऱ्याच जणांची नावं आली आहेत. ठीक आहे, आपण पहिलं ठाकूर सरांचं नाव आलंय. ठाकूर सर, प्लीज तुमचा माईक चालू करा आणि हे इंट्रोडक्शन तुम्ही आम्हाला बोलून दाखवायचं आहे. ओके मैम, येस सर, स्टार्ट येस सर, यू कॅन स्टार्ट. इंट्रोडक्शन माय सेल्फ फर्स्ट. हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हनिंग. माय सेल्फ, आय एम राजेंद्र ठाकूर, राजेंद्र पितांबर ठाकूर. आय लाईव्ह इन पनवेल. आय एम 52 इयर्स. सर करेक्शन, सर करेक्शन, आय लिव्ह इन पनवेल. आय लिव्ह इन पनवेल. ओके, कारण हा लाईव्ह आणि लिव्हचा काय फरक आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या आय लिव्ह इन पनवेल बोलायचं. लाईव्ह म्हणजे सध्या चालू. ओके, नो प्रॉब्लेम सर. आय एम 52 इयर ओल्ड. आय एम वर्किंग एज अ टेक्निशियन ॲट JNPT. येस. माय हॉबी इज लिसनिंग बासरी अँड लर्निंग. आय वॉन्ट टू लर्न इन इंग्लिश लँग्वेज बिकॉज सो मेनी प्रॉब्लेम्स the communications our organization. I have so many problems face meetings and so many conference. So okay, pude suchat nahi english mein bola. theek hai. Rajendra Thakur sir, tumhi mic band karu शकता. राजेंद्र ठाकूर सरांनी खूप व्यवस्थितपणे इंट्रोड्यूस केलंय स्वतःला आणि उन्होंने जो बोला की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज बिकॉज, तो उनके उन्होंने जो रीजन बोला उसी में समझ में आया की ही वॉन्ट्स टू लर्न इट फॉर बेटर कम्युनिकेशन, बिकॉज इन हिज वेर ही इज वर्किंग इन दॅट ऑर्गनायझेशन ही हॅज टू गो टू मेनी कॉन्फरन्सेस अँड मेनी मीटिंग्स ही हॅज टू फेस, अँड देअर ही फेसेस सम कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स व्हाईल स्पीकिंग इन इंग्लिश. सो फॉर दॅट पर्पज ही वॉन्ट टू कंटिन्यू द क्लास. व्हेरी गुड सर. नेक्स्ट नाव होतं आपल्याकडे वीरेंद्र पाटील सरांचं. सर माईक चालू करा.
पाटील सर, हाँ यस सर, यू कैन स्टार्ट योर इंट्रोडक्शन। ओके हेलो गुड इवनिंग एवरीवन। आई एम वीरेंद्र पाटिल। आई लिव इन निर्जन नियर डोंबिवली। आई एम 46 इयर्स ओल्ड। आई एम वर्किंग एज हेड मास्टर इन सर्वोदय विद्यालय निर्जय। आई लाइक टू ट्रैवल रीडिंग एंड टू लर्न डिफरेंट थिंग्स। I want to learn and improve my English so as to communicate and address meetings properly in English. वेरी गुड सर, थैंक यू सो मच। नेक्स्ट नाउ आई सर, माइक बंद करा। वेरी गुड, नेक्स्ट नेम इज गुटे सर, प्लीज तुमचा माइक चालू करा। गुड इवनिंग एवरीवन। माय सेल्फ जयप्रकाश गुठे। आई लिव इन नांदेड यस। सिटी। I am working as a police inspector. I want to learn English because I सर want to. आवाज ब्रेक होतोय। आता येते मॅडम आवाज? हॅलो। हो, येतोय सर, बोला। I want to learn English speaking हो, येतोय सर, बोला। because I want to येतोय सर, improve my. आम्हाला आवाज येतोय, बोला। हा मॅडम, मी बोलतोय। हॅलो 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 मॅडम, आवाज हाँ, येतोय? बोला बोला। हा हॅलो सर, मे बी काहीतरी नेटवर्क। हो, तुमचा आवाज येतोय, बोला सर। हा आय वॉन्ट टू इम्प्रूव माय इंग्लिश सर कम्युनिकेशन तुमच्या स्किल्स। बॅकग्राऊंड। ओके ओके सर, थँक यू सर। तुमच्या बॅकग्राऊंडचा खूप आवाज येतोय। हा आम्ही मॅडम, इंट्रोडक्शन ऐकलंय तुमचं, व्हेरी गुड। यस सर, आता माईक बंद करा तुम्ही। आपण नेक्स्ट पर्सन कोण आहे बघूया। मीनाक्षी जी, चला तुमचा माइक चालू करा। हॅलो। बोला। हाँ बोला। हाँ, गुड इवनिंग टू एवरी वन। माय नेम इज मीनाक्षी एकनाथ भोपी। आय लिव इन शिरडोन। आय एम 34 इयर्स ओल्ड। आय गुड एम होम मेकर। माय गुड। हॉबी इज कुकिंग न्यू मेन्यूज। आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज बिकॉज माय सन आर studying in English medium and I have confidence from this knowledge. I will take study of my son also. This knowledge helps me to improve my speaking skill. वेरी गुड, वेरी गुड, व्हेरी गुड मीनाक्षी वहिनी, शाबाश। बघा, आता यांनी जे सांगितलं, तुमचा माईक बंद करा। मीनाक्षी गोपींनी जे सांगितलं की त्यांची मुलं इंग्लिश मीडियमला आहेत आणि त्यांचा त्यांना अभ्यास पण घेता यावा, त्यांच्याशी कन्वर्स करता यावं, त्यासाठी त्या आपल्या इंग्लिश क्लासमध्ये आलेल्या आहेत। व्हेरी गुड। नाऊ द नेक्स्ट पर्सन, वर्षाजी, तुमचा माईक चालू करा। हॅलो हॅलो, हाँ गुड प्लीज इवनिंग कंटिन्यू। एवरीवन। बोला बोला, गुड आवाज येतोय इवनिंग तुमचा। एवरीवन। माय नेम इज वर्षा नलावडे। हाँ। आय लिव इन कलवा। आय एम 36 इयर्स ओल्ड। आय एम होम मेकर। माय हॉबी इज कुकिंग एंड रीडिंग। आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज गुड। फॉर इंक्रीज माय कॉन्फिडन्स एंड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश। थँक यू। वेरी गुड, थैंक यू। नेक्स्ट इज स्वाती मैडम, तुमचा माइक चालू करा। हॅलो हॅलो, हाँ बोला बोला बोला, गुड येतोय आवाज तुमचा। गुड इवनिंग एवरीवन। माय नेम इज स्वाती महेंद्र मोहिते। आय लिव इन पेन। आय एम स्पेशल हाँ एज्युकेटर। आय एम 50 इयर्स ओल्ड। हाँ आय एम वर्किंग एज अ टीचर इन स्पेशल स्कूल पेन। वेरी गुड। My hobby गुड। is social work and listening old songs. गुड। yes. I want to learn English language because communication skill in English.
Yeah, because or I want to improve my communication skills in English. Very good, madam. Thank you. माइक बंद करा. आपल्याकडे अजूनही बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी बोलायचंच आहे, बिकॉज इट इज इंग्लिश स्पीकिंग क्लास अँड यू हॅव टू स्पीक. ओके, सो अभी मेनका मॅडम आपका माइक शुरू कीजिए, आपको इंट्रोडक्शन देना है. बोलिए. यस मैम बोलिए. हेलो मैडम. यस मैम आपकी आवाज आ रही है, बोलिए. यस, आर यू ऑडिबल मी? यस मैम. यस यस. गुड इवनिंग टू एवरीवन. माय नेम इज मेनका चाकुचारू. आई एम ओमन. आई लिव इन सडिया. आई एम फ्रॉम असम. आई एम 39 इयर्स ओल्ड. आई एम वर्किंग एज अ टीचर बीकेवी सडिया. माय हॉबी इज गार्डनिंग एंड आई लाइक टू प्लांट मोर प्लांट. I want to learn English language because it is an international language. I want to communicate more better English to with other people while we are communicate with our staff member or dear. So we want to means more improving my language. So that's all. Yes, madam. Thank you. Yeah, yeah. Thank you so much, madam. Just you have to speak little slowly. Madam? Yeah. Are you listening me? या यू हैव टू स्पीक लिटिल स्लोली. मतलब आपका जो स्पीड है, या स्पीड आपको थोड़ा सा कम करना पड़ेगा, अदरवाइज यू आर गोइंग वेरी वेल. या थैंक यू मैडम. आपका माइक बंद कर दीजिए. या सो नाउ वी हैड मेनका मैडम फ्रॉम आसाम. मैडम आपल्याशी आसाम वरून बोलता है, त्या आसाम वरून क्लास अटेंड करता है. थैंक यू सो मच मैडम. देन वी हैव बर्नाली जी, प्लीज आपका माइक ऑन कीजिए, आपको इंट्रोडक्शन देना है. बर्नाली दास जी, आर यू लिसनिंग टू मी? प्लीज स्विच ऑन योर माइक. या प्लीज इंट्रोड्यूस योर सेल्फ मैम. Hello, good evening everyone. My name is Barnali Das. I am live in Kolkata. I am 35 years old. I am working as a Fontex executive. Yeah. I am studying to join BA class from distance education. Yes, very good. My hobby is gardening and watching movie. Okay, good. I want to learn English language because I want to speak to English language. Very good. Very good, madam. Thank you so much. Aapka mic band kar dijiye. See, now we had Barnali madam, she is from Kolkata. Okay, ta Kolkata varna apla class attend karta hai. And here I am really happy to say ke jitne log yahan pe abhi attend kar rahe classes, they are very eager to learn English. Bahut logon ka English acha hai, unko acche acche sentences banate hai. Jaise Virendra Patil sir hai, wo hamesha homework वगैरह अपलोड करते रहते हैं. बट द प्रॉब्लम इज कि कम्युनिकेशन हो नहीं पाता है. बहुत टाइम से उनका कम्युनिकेशन अच्छे से हो नहीं रहा है. सो दैट्स व्हाई और वो जैसे अपने स्कूल में वगैरह मीटिंग्स अटेंड करते हैं, अपने साथ गुठे सर है, वो पुलिस इंस्पेक्टर है, तो उनको अपने यहाँ पे मीटिंग्स वगैरह अटेंड करनी पड़ती है. राजेंद्र ठाकुर सर ने अपना प्रॉब्लम बोल दिया कि उनको भी कॉन्फ्रेंसेस वगैरह अटेंड करनी पड़ती है. तो एवरीवन इज वेरी सीरियस अबाउट दिस इंग्लिश थिंग. जो आपको लैंग्वेजेस सीखना है तो सिर्फ आपको अच्छे से उसको फॉलो करना पड़ेगा. ओके, देन नेक्स्ट और दो लोग बचे हुए हैं. प्रतीक्षा, प्लीज स्विच ऑन योर माइक एंड इंट्रोड्यूस योर सेल्फ. प्रतीक्षा आवाज येतोय का माझा? प्लीज माइक चालू करा तुमचा.
Maybe Pratiksha is having some network problem, so we'll move to Sushma ji. Tumcha mic chalu kara please. Yeah, please introduce yourself. Hello, good evening everyone. My name is Sushma Gaikwad. I live in Shirdon. I am 30 year old. I am working as accountant at Panvel. My hobby is listening music and reading very books. Good, very good. I want to learn English language because I can't speak English, so I want to speak English perfectly. Very good. Mic banda kara. See, now what Sushma ji said, that she wants to learn English because she can't speak English, but she knows many words from English. Only thing is, आपको कम्युनिकेट करना है, ठीक है? पिछली बार जो लेक्चर लिया था हम लोगों ने, उसमें मैंने बहुत ही बेसिक चीजों से स्टार्ट किया था. जैसे हम लोगों ने अल्फाबेट्स देखे थे, फिर हम लोगों ने वर्ड्स के अल्फाबेट्स के साउंड्स देखे, उनसे स्पेलिंग्स कैसे बनते हैं, वोवेल्स और कंसोनेंट्स मिला के, ये सब देखा था. तो दैट वॉज द जनरल आइडिया के हाउ थिंग्स वर्क्स, अल्फाबेट्स और वोवेल्स के साथ कैसे आप अच्छे अच्छे स्पेलिंग्स बना सकते हैं. इट मीन्स लाइक हाउ यू कैन प्ले विद दैट वर्ड्स. ओके, नाउ आपको वर्ड्स पता है, ओनली थिंग इज आपको उसको इस्तेमाल करना है. ओके, कैसे बोला जाता है, कैसे लिखा जाता है, तुम्हारा हे शब्द सगे माहिती है, कारण यू ऑल आर मैच्योर इनफ. आप सब लोग ने स्कूलिंग अच्छे से किया हुआ है और उतने आपने जो भी स्कूलिंग या आपका जो भी एजुकेशन हुआ है उसमें आपने बहुत सारे वर्ड सीखे हुए हैं ऑलरेडी. So you know, only thing is when and how to use them, that I am going to tell you. Okay? आपको words कैसे इस्तेमाल करने हैं, कसे वापरायचे आहेत शब्द, ते मी तुम्हाला शिकवणार आहे. मात्र त्याच्यामध्ये सगळ्यांनी दिलेला होमवर्क जो आहे तो कंटिन्युअसली परफेक्टली करत राहायचं आहे. तुम्ही ग्रुपवर जे काही होमवर्क पोस्ट करताय त्याच्यामध्ये मी तुम्हाला करेक्शन्स पाठवते. तो ये जो होमवर्क आप पोस्ट करते हो और जब मैं करेक्शन सेंड करती हूँ तो वो सिर्फ उस पर्सन के लिए नहीं है. ओके, आप हर एक ने जो भी होमवर्क अपलोड किया है वो ग्रुप में इसीलिए रखा हुआ है कि हर हर व्यक्ति उसको ओपन करके देख सकता है और क्या लिखा है उन्होंने, फिर मैंने उसके ऊपर क्या कमेंट्स दिए है, तो आप उससे सीख सकते हैं. बिकॉज सब लोग एक ही सेंटेंस नहीं बनाते, राइट? सर्वजण एकच सेंटेन्स नाही बनवतात. प्रत्येकाची इमॅजिनेशन पॉवर वेगळी आहे. तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी इमॅजिन करता आणि त्या लिहिता जेव्हा तुम्हाला होमवर्क दिला जातो तेव्हा. सो एव्हरीबडी हॅज टू चेक एव्हरीबडीज होमवर्क विच इज बीन अपलोडेड ऑन ग्रुप और उसके नीचे जो कमेंट्स दिए है दोज आर मोर इम्पॉर्टंट. तो उसको फॉलो भी करना है कमेंट्स को. ओके, आगे हम लोग आज शुरू करेंगे. क्या ये स्लाइड आप सबको दिख रही है अच्छे से? जरा मुझे चैट बॉक्स में लिख के बताइए. वेरी गुड. और मैंने जैसे पिछली बार बोला था, आपको आपका स्क्रीन जो है वो हॉरिजॉन्टल मतलब आड़ा करना है. ओके, आपके सेटिंग्स में जाके रोटेट स्क्रीन जो है, रोटेट स्क्रीन का ऑप्शन आपको ऑन या ऑफ जो भी आपके सेटिंग्स में होगा वो करना है, ताकि आपको आपका स्क्रीन अच्छे से, पूरा मोबाइल का जो स्क्रीन है उसमें अच्छे से दिखेगा. सो सिर्फ मैं इसको पढ़ूंगी, फिर यूज कैसे करना है ये भी आपको ही मैं बताऊंगी कैसे यूज करना है, फिर आपको मुझे सेंटेंस बना के बताना है. ओके, जसं आपण बघूया. मी इथे काय काय लिहिलंय बघा, प्रोनाउन, फिर उसके बाद मैंने आगे लिखा है उसका मराठी मीनिंग, हिंदी मीनिंग और प्रेजेंट फॉर्म ऑफ टू बी. प्रेजेंट फॉर्म इज व्हाट? आपने टेंसेस सुने होंगे, तुम्ही काळाचे प्रकार ऐकलेले आहेत. ओके, वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ, प्रेझेंट टेन्स होता है, फिर पास्ट टेन्स होता है, फ्यूचर टेन्स होता है. तो उसमें
हम लोग अलग अलग टू बी के फॉर्म्स यूज करते हैं. तो आज हम लोग प्रेजेंट फॉर्म देखेंगे, मतलब वर्तमान काल. म्हणजेच काय, वर्तमान काळामध्ये आपण कसं बोलतो, कसं वापरतो ते थोडंफार शिकणार आहोत. जसे मैंने देखिए प्रोनाउन्स लिखे हे, प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. आपल्या नावाच्या ऐवजी आपण जे बोलतो, आता माझं नाव वैशाली आहे तर मी म्हणते, किंवा एखाद्या मुलाचं नाव घेतलं आपण, समजा राहुल, तर आपण तो बोलतो. ओके, तो दॅट इज, जसे राहुल वो राहुल है, या मैं वैशाली हूँ. तो ये जो हम लोग वर्ड्स नाम के बदले यूज करते हैं उसको हम लोग प्रोनाउन बोलते हैं. ओके, तो देखिए पहला प्रोनाउन है आई. आई का मराठी मीनिंग क्या है, मराठी मध्ये आपण म्हणतो मी, आणि हिंदी में क्या बोलते हम लोग, मैं. फिर ही, ही मतलब ये मराठी मीनिंग है, सॉरी मराठी मीनिंग का है त्याचा तो. और हिंदी में क्या बोलता है, बोलते हैं हम लोग वो, मतलब लड़का होगा तो ही यूज करेंगे, और वहीं पे लड़की होगी तो उसके लिए प्रोनाउन क्या यूज करते हैं, शी. शी म्हणजे ती. इट जो है, इट किसी चीज के लिए, या फिर बर्ड्स है, ट्रीज है, एनिमल्स है, उसके लिए हम लोग इट यूज करते हैं. ओके, म्हणजे एखाद्या वस्तूसाठी वगैरे. मराठीत आपण काय बोलतो इटला, ते. ओके, किंवा ते ती त्या असं म्हटलं जातं. ती मांजर, ते झाड, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण इंग्लिश मध्ये इट हा शब्द वापरणार. कैसे बोलेंगे, इट को कैसे इस्तेमाल करेंगे हम लोग, जैसे हम लोग बोलते वो पेड है, या वो कुर्सी कुर्सी है, ठीक है, ये बोलेंगे, ये वो, इसके लिए हम लोग इट, किसी भी चीज के लिए, या पंछी प्राणी एनिमल्स जो है उनके लिए हम लोग इट यूज करते हैं. फिर यू है, मराठीत आपण एका व्यक्तीला जेव्हा आपण एकेरी नावाने हाक मारतो आपण तू बोलतो, पण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण काय म्हणतो, तुम्ही म्हणतो, असं आपण आवाज देताना तुम्ही म्हणतो. ओके, आदराने वगैरे. तर त्याला हिंदी इंग्लिश मध्ये एकच शब्द आहे, मराठीमध्ये आपण आपल्यापेक्षा लहानांना आणि आपल्या सोबतच्या व्यक्तींना तू म्हणतो, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना तुम्ही म्हणतो. वही हम लोग हिंदी में जाएंगे तो जो हम उम्र है या हमसे छोटे हैं उनको हम लोग तुम करके बात करते हैं, तुम कैसे हो, तुम क्या कर रहे हो. लेकिन अगर हमसे बड़े बड़े हैं, कुछ बुजुर्ग वगैरह है, तो उनसे हम लोग, या कोई पहचान वाले नहीं है तो उनसे हम लोग कैसे बात करते हैं, आप करके बात करते हैं, आप कैसे हो, आप कहाँ जा रहे हो, राइट. लेकिन इंग्लिश में क्या है, इंग्लिश में आपसे बड़े हो, छोटे हो, या हम उम्र हो, आपको उनको यू करके ही बात करनी है. तो यू जो है, ये प्रोनाउन आपको समझ में आ गया होगा. आगे चलते हैं वी. वी मतलब हम, आम्ही. ओके, किंवा आपण, असा जेव्हा शब्द आपण वापरतो, आपण किंवा आम्ही, त्याला इंग्लिश मध्ये आपण काय वापरतो, प्रोनाउन वी. और हिंदी में हम उसको हम बोलते हैं. जैसे वी आर लर्निंग इंग्लिश, हम लोग इंग्लिश पढ़ रहे हैं, आम्ही इंग्लिश शिकत आहोत, वी आर लर्निंग इंग्लिश. मग आम्ही साठी मी वी वापरला. ओके, देन एक लास्ट प्रोनाउन बचा है, दैट इज दे. दे जैसे हम लोग यू पढ़ा था हम लोगों ने, तू तुम्ही, वैसे ही एक से ज्यादा लोग हो, मतलब यहाँ पे मैंने लिखा है अनेक वचन, अगर आप हिंदी पढ़ सकते हो, अनेक वचन लिहिलंय मी, म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर त्यांना तुम्ही दे म्हणू शकता. ओके, पण ह्या तुमच्यापेक्षा वेगळ्या व्यक्ती, आम्ही पण ग्रुप आहे, दे पण ग्रुप आहे, पण आम्ही मध्ये तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये प्रेझेंट असता. जेव्हा दे बोलताय तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी बोलताय. यही मैं हिंदी में बताना चाहूंगी कि दे मत, हम क्या है, आप भी हो उसमें और आपके कुछ साथी है तो हम बोलेंगे, लेकिन आप किसी और के बारे में, लेकिन ग्रुप है, अकेले के बारे में नहीं, कोई ग्रुप है तो उनको भी आप जब कुछ बोलना चाहते हो उनको उद्देशित करके, तो उसको हम लोग इंग्लिश में दे बोलते हैं. देखिए मैंने मराठी में मी काय लिहिलंय, ते अनेक वचन असं लिहिलंय, और मैंने हिंदी में भी वे लिखा है, वह का अनेक वचन लिखा है वे. ओके, अभी उसका प्रेजेंट फॉर्म क्या है, देखिए आई के साथ मैंने क्या लिखा है, एम. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आय सोबत जेव्हा, आता मी म्हणणार आहे की आय एम टीचर, मी टीचर आहे, या मैं टीचर हूं,
यहाँ पे मैंने लिखा भी है नीचे, आप अगर पढ़ सकते हो, आई एम और मराठी मध्ये आहे लिहिलंय मी, हिंदी में मैंने हू लिखा है, तो आय एम टीचर मतलब मैं टीचर हू, मी टीचर आहे, हे मी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलते, मी वर्तमान काळात बोलते, ठीक है। देन आगे मैंने लिखा है ही शी इट, उसको देखिए मैंने एक ही कॉलम मिक्स करके इज लिखा है, मतलब क्या म्हणजे काय, ही सोबत पण इज वापरायचं, शी सोबत पण इज वापरायचं, इट सोबत पण इज, तो आहे, ती आहे, ते आहे, ठीक है। जैसे वो है, वो लड़का है, वो लड़की है, वो बिल्ली है, ऐसे जब लोग हम लोग बोलते हैं तो उसके साथ इज यूज करते हैं प्रेजेंट टेंस में। और यू वी और दे तीनों के साथ हमेशा क्या यूज होगा, आर। आता तुम्ही म्हणाल आर काय आहे, आर तर अनेक वचन आहे, ठीक है, बट हे लक्षात ठेवायचंय की यू एक वचन असेल, अनेक वचन असेल, तरी आपण एकच शब्द वापरतोय, म्हणून त्याच्यासोबत नेहमी आर वापरला जाणार आहे, ठीक आहे। यू वी और दे के साथ हमेशा आर इस्तेमाल होता है, जबकि वो भी अनेक वचन ही है, ओके। जैसे देखिए तू साठी मी लिहिलंय तू आहेस, तुम्ही आहात, आम्ही आहोत, ते आहेत, ओके। मी खाली वाक्य बनवलेली आहेत, मी दाखवणार आहे। और हिंदी में कैसे बोलेंगे, तुम हो, आप हो, हम है, वे है, तो कैसे सेंटेंसेस बनते हैं वो लोग हम लोग देखेंगे। उससे पहले क्या अब तक जो भी मैंने बताया क्या सबको समझ में आया, प्लीज जरा चैट बॉक्स में लिखिए। मैं आता जे काही तुम्हाला प्रोनाउन्स दाखवले ते तुम्हाला सगळ्यांना कळलेत का, ओके। कारण हे आपण डेली वापरतो बोलण्यामध्ये वगैरे, ओके, आणि तुमचं हे झालेलं पण आहे बऱ्यापैकी, त्यामुळे थोडं फास्ट जाणार आहोत आता आपण। बघा इथे तुम्हाला मी आता मागचा जो चार्ट आपण बघितला प्रोनाउन्सचा, ओके, त्याच्यावर ना काय दाखवलंय, वाक्य कशी बनतात, सेंटेन्सेस कैसे बनते है। जैसे मैंने आय के साथ क्या लिखा था, एम लिखा था, तो आय एम बॉय, आय एम गर्ल, आय एम टीचर, तो आपको आगे कुछ ना कुछ जोड़ के सेंटेंसेस बनाने हैं एम और आय के साथ। फिर जैसे ही के साथ मैंने लिखा ही इज पोलिसमैन, शी इज डॉक्टर। अभी इट के साथ देखो क्या लिखा है मैंने, काय लिहिलंय मी, इट इज कॅट। आता आर साठी बघा यू आर, आता इथे मी हे पण म्हणू शकते यू आर डॉक्टर, यू आर टीचर, मी इथे काय लिहिलंय एक ऍडजेक्टिव्ह लिहिलंय बघा, यू आर क्लेवर, क्लेवर म्हणजे काय, हुशार, ओके। नंतर आहे वी आर फार्मर्स, आम्ही शेतकरी आहोत, हम लोग किसान है, तो कैसे बोलेंगे, वी आर फार्मर्स। आगे क्या लिखा है मैंने, दे आर लॉयर्स, लॉयर मतलब क्या, वकील। तो ये भी आप देखो वी और दे के साथ मैंने जो भी जोड़ा है प्रोफेशन, उसमें एस लिखा है, फार्मर्स, लॉयर्स मतलब क्या, मैंने उसका प्लुरल फॉर्म लिखा है, काय लिहिलंय मी, त्याचा अनेक वचन रूप लिहिलेला आहे। वी आणि दे सोबत नेहमी जेव्हा तुम्ही अशा नाम लिहिणार आहात, नाउन लिहिणार आहात, त्यांचं अनेक वचन येणार आहे, ओके। इज इट क्लिअर टू एव्हरी वन, कारण तुम्हाला आता वाक्य बोलायची आहेत, वाक्य कशी बनलीत समजलीत का सगळ्यांना, प्लीज जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा, गुड। तो अभी आपको भी सेंटेन्सेस बनाने हैं, ओके, गुड। तो सेंटेन्सेस के लिए मैं नाम लूंगी और आपको ये प्रोनाउन देखना है, कोई भी यूज कर लीजिए प्रोनाउन, उसके साथ उसका प्रेजेंट फॉर्म ऑफ टू बी जो है वो सिर्फ राइट होना चाहिए, मतलब आई के साथ इज नहीं इस्तेमाल कर सकते, आर नहीं इस्तेमाल कर सकते, ही शी इट के साथ एम नहीं इस्तेमाल कर सकते। तो आप इस चीज में आप लोग बहुत अच्छे हैं, तो वी विल स्टार्ट, मी डायरेक्ट नाव घेणार आहे आणि तुम्ही कुठलंही प्रोनाउन यूज करायचं, आप कोई भी आपका पसंदीदा प्रोनाउन यूज कर सकते हो और एक सेंटेंस बना के बोलना है, ओके। सो वी विल स्टार्ट विद गुठे सर, सर माइक चालू करा। वी आर इंडियन्स, वेरी गुड सर, बघा सर माइक बंद करा,
देखिए सर ने बोला वी आर इंडियन्स. सर सॉरी, तुम्हाला माइक चालू करायचं आहे आणि वाक्य मराठीत पण सांगायचंय. आपण सर्व आपण भारतीय आहोत. व्हेरी गुड सर, थँक्यू सो मच. माइक बंद करा. देखिए सबको करना है, आपको इंग्लिश में सेंटेंस बोलना है और वही सेंटेंस आपको आपकी मदर टंग में बोलना है. मतलब अगर आप हिंदी भाषिक हो तो हिंदी में बोलना है मदर टंग, मतलब आप बंगाली हो तो बंगाली में मत बोलिए प्लीज, हम लोग को समझ में नहीं आएगा. लेकिन आपको हिंदी में या मराठी में वो सेंटेंस बोलना है ताकि हमको ये भी समझ में आए कि आप एग्जैक्टली क्या बोलना चाहते हो और क्या बोल रहे हो. अगर उसमें कुछ करेक्शन होगा तो मैं आपको वहीं पे बता दूंगी. ओके सो व्हेरी गुड गुठे सर. बघा सरांनी सांगितलं आपल्याला वी आर इंडियन्स, आपण सर्व भारतीय आहोत. व्हेरी गुड. नाउ वी विल गो टू पाटील सर, माइक चालू करा. हॅलो. हा मॅडम. येस. हा सर बोला. सेज डॉक्टर. ती ओके सर. डॉक्टर. व्हेरी गुड. ती डॉक्टर आहे, शी इज डॉक्टर. थँक्यू सर. मेनोका मॅडम आप बोलिए. मेनोका मॅडम प्लीज स्विच ऑन योर माइक. क्या आपको समझ में आया कैसे क्या बोलना है हमें? वी विल चेक इफ शी इज इन द मीटिंग और कुछ प्रॉब्लम से शी हैज लेफ्ट. मे बी मैडम का कुछ प्रॉब्लम हो गया है, शी इज नॉट इन मीटिंग, वो ज्वाइन कर लेंगी. स्वाति मैडम माइक चालू करा. हाँ मैडम. हाँ तुम्हें वाक्य बनवायचं आहे. हो. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. ओके व्हेरी गुड. पण आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जे वाक्य बनवले ते बरोबर आहे. ओके फक्त आपल्याला आता काय वापरायचं आहे की मी आहे, तो आहे, ती आहे अशा पद्धतीने. म्हणजे जसं मी आता इथे काही प्रोफेशन्स लिहिलेले आहेत तर ते वापरायचं आहे. हा आणि वाक्य बनवायचंय. बनवा. म्हणजे हे आय एम ए गर्ल असं ते हे वापरू का? हो हो हो. तशा पद्धतीने तुम्ही कोणतंही वाक्य बनवू शकता. बरं. तुमचं पहिलं वाक्य पण बरोबर आहे. हा. इट इज अ मॅट. हे फक्त शब्द तेच वापरायचे आणि हे वेगळं बनवू का? हो हो. तुमचं सर्व नाम जे आहे ते तेच राहणार आहे. हा. फक्त तुम्हाला पुढचं जे मी लिहिलेले आहेत रेड अक्षराच्या पुढचे ते बदलवायचे. बरं. दे आर टीचर्स. व्हेरी गुड मॅडम. मराठी पण सांगायचं आहे. ते शिक्षक आहेत. व्हेरी गुड मॅडम. माइक बंद करा. या ठाकूर सर माइक चालू करा. दे आर माय स्कूल फ्रेंड्स. दे आर माय स्कूल फ्रेंड्स. सर मराठीत वाक्य सांगा. ते माझे शाळेतले मित्र आहेत. व्हेरी गुड. माइक बंद करा. सी आपको यही सीखना है कि आप जो सोचते हो मराठी में, हिंदी में या आपकी लैंग्वेज में जो भी आप सोचते हो उसको सिर्फ इंग्लिश में कैसे बोलना है. ठीक है, हाच अडथळा आहे आपल्यामध्ये आणि तोच आपल्याला दूर करायचा आहे. सिर्फ यही प्रॉब्लेम है जिसको हमें दूर करना है. ठीक है, तो बर्ना लीजिए आपका माइक शुरू कीजिए प्लीज. You have to make one sentence like this. और आपको हिंदी में भी बताना है उसको. Any sentence you can make. We are student. We are students. S लगाएंगे students. Okay, plural form use होगा. Very good. आपके हिंदी में बोलिए आप. हम students. हम स्टूडेंट्स है. हम विद्यार्थी है. वेरी गुड. वेरी गुड मैडम. थैंक यू सो मच. माइक बंद कीजिए. मीनाक्षी बोपी तुमचा माइक चालू करा. हॅलो मॅडम.
तुम्हाला वाक्य बनवायचे जशी मी समोर दाखवलेत ना तसं एखादं वाक्य बोलायचं आहे आणि त्याला मराठीत पण सांगायचंय. आय एम सिटीजन सिटीजन ऑफ इंडिया. व्हेरी गुड. आता मराठी भारताची नागरिक आहे. व्हेरी गुड. खूपच छान वाक्य. व्हेरी गुड. माईक बंद करा. सुषमा जी तुमचा माईक चालू करा. हॅलो. हा बोला. तुम्हाला वाक्य बनवायचं आहे मराठीत पण सांगायचं. ओके. व्हेरी गुड. इट इज अ ट्री. हे झाड आहे किंवा ते झाड आहे तुम्ही बोलू शकता. व्हेरी गुड. देन प्रतीक्षा तुमचं खूप वेळा आत बाहेर चाललंय. काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मे बी. आहे का प्रतीक्षा? चला माईक चालू करा. प्रतीक्षा आवाज येतोय का? माईक चालू करा. ठीक आहे. वर्षाजी तुमचा माईक चालू करा. हॅलो. हा बोला. यू आर माय बेस्ट फ्रेंड. व्हेरी गुड. मग आता त्याला मराठीत कसं बोलणार? तुम्ही माझी चांगली मैत्रीण आहात. व्हेरी गुड. शाबाश. बघा सॉरी मी शाबाश वगैरे म्हणते. मला मुलांना असं बोलायची सवय आहे कारण चांगलं काम केल्यानंतर मी शाबाश बोलते. त्यामुळे तुम्ही मोठी माणसं आहात प्लीज काही वाईट वाटून घेऊ नका. माईक बंद करा सगळ्यांनी. सी आता वर्षाजींनी काय सांगितलं आपल्याला? तुम्ही प्रत्येकाने खूप छान वाक्य बनवलीत. आप बहुत अच्छे से सेंटेन्स बना रहे हो. ओके. बहुत आपके जो भी सेंटेन्सेस आते हैं उसमें कभी कभी कुछ ज्यादा मिस्टेक्स होते हैं, कभी कम मिस्टेक्स होते हैं, बट मिस्टेक्स से ही हमको सीखना है. अपन चुका करून शिकणार आहोत हे नेहमी लक्षात ठेवायचंय. ओके. त्यामुळे जर कधी खूपच जास्त मिस्टेक्स निघाल्या तर डिमॉरलाइज व्हायचं नाही, किंवा कधी काहीच मिस्टेक्स निघाल्या नाही म्हणून अतिशय आनंदित पण होऊन जायचं नाही, कारण आपल्याला कंटिन्यू करायचंय. ओके. वर्षभर क्लास होणार आहे तर वर्षभर तुम्ही सुद्धा ह्याच काय म्हणतात एन्थुझियाझमने तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे. ओके. इवन आता आपण जसे सेंटेन्सेस घेतले, मैं आपको हमेशा कुछ वर्ड्स देती हूँ और आपको क्या करना होता है, सेंटेन्सेस लिखना होता है. हम लोग ने फिलहाल तो एक्शन वर्ड्स शुरू किए है. एक्शन वर्ड्स आर व्हाट? एक्शन वर्ड्स मैं आपको दिखा देती हूँ. ये मैंने ग्रुप पे डाले हुए है, राइट. एक्शन वर्ड्स म्हणजे काय? क्रियापद. हम लोग जो करते हैं, बोलते हैं, सोते हैं, उठते हैं, भागते हैं, एवरीथिंग आपण जे काही करतो त्याला ऍक्शन म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, आणि त्या शब्दांना ऍक्शन वर्ड्स म्हणजे मराठीत त्याला चांगला शब्द आहे क्रियापद. ठीक आहे. मग आता हे शब्द वापरून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपको मैंने बताया है कि आपको दो दो सेंटेन्सेस बनाने हैं हर एक वर्ड को यूज करके. और आप अभी इंग्लिश में लिख के दे रहे हैं, बट प्रॉब्लम कहाँ होती है? आपको एग्जैक्टली क्या लिखना है वही समझ में नहीं आता है कभी कभी. तुम्हाला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे ते जर तुम्ही आत्ता जसं आपण करतोय की तुम्ही इंग्लिश मध्ये वाक्य सांगताय आणि मग मराठीत पण सांगताय. आप अपने मदर टंग में भी बोल रहे हो, जैसे हिंदी में बोल रहे हो, मराठी में बोल रहे हो, तो आपको एग्जैक्टली क्या बोलना है वो समझ में आ जाता है. ओके. बट जब आप सिर्फ इंग्लिश में लिख के मुझे सेंटेंसेस भेज देते हो ग्रुप पे, तो दैट टाइम्स क्या होता है कि कभी कभी टेंसेस बदल जाते हैं. तो आपको किस टेंस में बोलना है, तुम्हाला कुठल्या काळात एक्झॅक्टली कुठली गोष्ट बोलायची आहे ती कळत नाही, मला कळत नाही. त्यामुळे मला बऱ्याचदा वाक्य करेक्ट करताना थोडा इश्यू होतो. तर ते न होण्यासाठी आपण आजपासून काय करणार आहोत, आप सब लोग क्या करने वाले है कि जो भी दो सेंटेंसेस, एक सेंटेंस जो भी आप लिख के देते हो होमवर्क में, उस सेंटेंस के साथ आपको उसका मीनिंग भी लिख के देना है. मतलब वही सेंटेंस आपको हिंदी में भी लिखना है, मराठीत पण लिहायचं आहे. ओके. इंग्लिश मध्ये लिहायचं तेच वाक्य मराठीत पण लिहायचं. त्याने तुम्हाला काय बोलायचं ते मला जास्त क्लिअर होईल आणि मला जास्त करेक्टली तुम्हाला त्याचे काही जे काही करेक्शन्स असतील ते देता येतील. ओके.
तो अभी हम लोग स्टार्ट करते हैं फिर से वही रैपिड फायर राउंड. मैं नाम लेती हूँ, आपके सामने सब लिखा हुआ है. देखिए जैसे मैं एक्शन वर्ड लीला है तैसा प्रोनाउंसिएशन पण लीले कि उसको क्या बोला जाता है इंग्लिश में, पढ़ेंगे कैसे, फिर उसका मराठी मीनिंग लिखा है, हिंदी मीनिंग भी लिखा है, ताकि आप जब सेंटेंस बनाते हो तो आपको कुछ प्रॉब्लेम ना हो. ओके, तुम्ही सेंटेंस बनवताना तुम्हाला एक्झॅक्टली कशाला काय बोलतात ते कळण्यासाठी मी त्याचे मराठी अर्थ पण दिलेत, हिंदी अर्थ पण दिलेत, आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन वाचायचं कसं बोलायचं कसं ते पण दिलेलं आहे. बघा जसं पहिलं मी ईट दिलंय, ईटला प्रोनाउन्सिएशन लिहिलंय बघा, ईट मराठी मीनिंग का आहे खाणे, हिंदी मीनिंग क्या है खाना. तो वैसे ही मैंने बहुत सारे आपको, एक दिन मैंने 10 वर्ड्स के हिसाब से मैं जा रही हूँ, तो कल तक हम लोग ने 20 वर्ड्स देखे. ठीक है, सेम फॉर्मेट है, एक्शन वर्ड, उसका प्रोनाउंसिएशन, मराठी मीनिंग और हिंदी मीनिंग. आपको सिर्फ क्या करना है, आपको सिर्फ सेंटेंस बनाना है. तो जाते हैं फिर से उसी फॉर्मेट से, अपन प्रत्येकाला एक एक एक्शन वर्ड देणार आहोत आणि त्याने त्या ते वर्ड वापरून सेंटेंस बनवायचे. ठीक है, मैं कोई भी एक्शन वर्ड आपको दे दूंगी और आपको उसके साथ सेंटेंस बनाना है. ओके, तो वी विल स्टार्ट विथ वर्षा जी, माइक चालू करा तुमचा. हेलो. हाँ, स्टैंड. आई स्टैंड नियर द टेम्पल. ओके, आई स्टैंड नियर द टेम्पल. आता मला तुम्ही मराठी मीनिंग सांगा जरा. मी मंदिराच्या शेजारी उभी होते. हाँ, सो हियर इट इज रिक्वायर्ड, माइक बंद करा. देखिए अभी उन्होंने क्या बोला के वो मंदिर के पास खड़ी थी, म्हणजे काय, त्या मंदिराजवळ उभ्या होत्या. पण त्यांनी सेंटेन्स काय बोलल्या, आय स्टँड नियर द टेम्पल. मग आता टेन्स बदलला, काळ बदलला, त्या बोलल्या मी होते, तो मग त्या स्टँडला त्यांना काय बोलावं लागेल, स्टूड बोलावं लागेल. मला हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही विचार काय करताय आणि बोलताय काय, ह्याच्यामध्ये साम्य असणं गरजेचं आहे. ओके, जब आप इंग्लिश में बात कर रहे हो तो आप जो सोच रहे हो और जो इंग्लिश में बोल रहे हो वो सिमिलर होना जरूरी है. जो सोच रहे हो वही बोलना जरूरी है. तो ये अपना फर्स्ट स्टेप है, सीखते सीखते ही आगे जाएंगे. ओके, तो नेक्स्ट हम लोग बोलेंगे, एक मिनट, मुझे नाम अभी तक याद नहीं हुए है सबके. ठाकुर सर, माइक चालू करा. बोला स्लीप. आई एम स्लीपिंग नाउ. आई एम स्लीपिंग. ओके, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड सर. माइक बंद करा. बघा सरांनी आता परफेक्टली मराठी आणि इंग्लिशचं एकदम व्यवस्थित ट्रान्सलेशन सांगितलं. आय एम स्लीपिंग नाऊ, मी आता झोपत आहे. व्हेरी गुड. गुठे सर माइक चालू करा. हा हॅलो मॅडम. रीड रीड रीड. हा, आय ऑलवेज रीड ऍस्ट्रॉनॉमी बुक. व्हेरी गुड सर. मराठी ट्रान्सलेशन. मी नेहमी खगोलशास्त्रावरची पुस्तक वाचतो. व्हेरी गुड, थँक्यू सर. माइक बंद करा. देखिए अभी सर ने जो बोला कि आई ऑलवेज रीड एस्ट्रोनॉमी बुक्स, मैं हमेशा एस्ट्रोनॉमी की बुक्स पढ़ता हूँ, तो ये क्या हुआ, दिस इज प्रेजेंट टेंस. हम लोग जब टेंस सीखेंगे तो कौन से सेंटेंस कहाँ और कैसे यूज होते हैं वो मैं आपको पढ़ाऊंगी. मोस्टली नेक्स्ट लेक्चर से हम लोग टेंस शुरू भी कर देंगे. ओके, वेरी गुड सर. पाटिल सर तुमसा माइक चालू करा. सर ड्रिंक. मेनी पीपल ड्रिंक टी इन द मॉर्निंग. बरेच लोक सकाळी चहा पितात. व्हेरी गुड, थँक यू सर. देखिए सर ने अभी क्या बताया पाटील सर ने कि मेनी पीपल ड्रिंक टी इन मॉर्निंग. बहुत सारे लोग सुबह चाय पीते हैं. लोक बरेचशी लोक सकाळी चहा पितात. व्हेरी गुड
सरांनी टेन्स म्हणजे जे त्यांच्या मनात होतं ते तसंच्या तसं व्यवस्थित इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलंय. थँक्यू सो मच सर. सुषमा जी माइक चालू करा तुमचा. राइट 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 म्हणजे लिहिणे. बोला. आय राईट अ लेटर. व्हेरी गुड. लिहित आहे साठी आपण आय एम रायटिंग वापरणार. ओके, लक्षात ठेवायचंय. आय एम रायटिंग लेटर म्हणजे मी पत्र लिहित आहे. व्हेरी गुड, थँक्यू. राईटिंग आता रायटिंग. येस, आय एम रायटिंग. ओके, माईक बंद करा. स्वाती मॅडम माईक चालू करा. हा केला. ओके मॅडम, तुम्ही बोलायचे प्ले. प्ले आय आय प्लेईंग ऑन द ग्राउंड. मी ग्राउंड मध्ये खेळत आहे. हा बघा, आता माईक बंद करा आणि मी काय सांगते ते ऐका. आपण जब हम लोग बोलते, मॅडमने क्या बोला, आय प्लेईंग ऑन द ग्राउंड. ओके, म्हणजेच काय, त्यांना काय बोलायचंय की मी ग्राउंड मध्ये खेळत आहे. आता जेव्हा तुम्ही मी खेळत आहे बोललात तेव्हा आय एम प्लेईंग येणार. आय एन जी कुठल्याही क्रियापदाला आय एन जी असंच लावलं जात नाही, तेही आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार. तुम्ही लोक ट्राय करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके, तो वाक्य तुमचं असं येणार आहे की आय एम प्लेईंग ऑन द ग्राउंड. ओके, त्यानंतर बर्नाली जी आपका माइक शुरू कीजिए प्लीज. आपको पहला जो एक्शन वर्ड है ईट, उससे सेंटेंस बनाना है. आई एम ईटिंग सम फूड. ओके, तो हिंदी में कैसे बोलेंगे? हम खाना खाते हैं, कुछ खाना खाते हैं, खाएंगे. हाँ, तो अभी सुनिए. ओके, आई एम ईटिंग सम फूड. मैं कुछ खाना खा रही हूँ. खा रही हूँ अगर आपको बोलना है तो आई एम ईटिंग बोलेंगे. हम खाएंगे बोलना है तो आई विल ईट बोलना है. ओके, तो ये सब हम यही बेसिक ग्रामर है जो हमको आगे जाके सीखना है. बट यू आर रियली डूइंग गुड. आपका माइक बंद कर दीजिए. मेनोका मैडम का कुछ फिर से नेटवर्क का प्रॉब्लम है. देखते हैं, मैडम ज्वाइन हो गई है. ओके, मेनोका मैडम आपका माइक शुरू कर दीजिए. या क्या आपको प्रेजेंटेशन दिख रहा है? हेलो, आपका शायद नेटवर्क का प्रॉब्लम हो रहा है ना मैडम? या अभी आपको दिख रहा है जो मैं दिखा रही हूँ स्क्रीन पे? ओके, आपको सिंग से SING सिंग मतलब गाना, उसको इस्तेमाल करके आपको सेंटेंस बनाना है. ड्यू टू नेटवर्क प्रॉब्लम साउंड इज नॉट क्लियर मैडम. या आई गॉट योर पॉइंट. आपका नेटवर्क प्रॉब्लम है, दैट्स व्हाई यू आर कमिंग इन एंड आउट. तो नो प्रॉब्लम. आप एक काम कर दीजिए, आप आपका सेंटेंस चैट बॉक्स में लिख दीजिए. ओके, तो बोलिए सिंग से सेंटेंस बोलिए. ओके मैम. या व्हिच मैम? सिंग, 9 नंबर. सिंग मतलब गाना. 9 नंबर सिंग. प्ले. सिंग गाना. आई प्ले. ओके, बोल दीजिए. नो प्रॉब्लम, बोल दीजिए. हेलो मैडम, आर यू देयर?
हेलो, आसाम में नेटवर्क का बहुत सारा प्रॉब्लम है क्योंकि हम लोग भी जा चुके हैं, मैडम के स्कूल में भी लेक्चर दे चुके हैं, तो वी नो कि देयर इज लॉट ऑफ प्रॉब्लम ऑफ नेटवर्क. नो प्रॉब्लम, मैडम फिर से बाहर निकल गई है शायद. प्रतीक्षा, आवाज येतोय का? प्लीज माइक चालू करा. हॅलो. हाँ, तुम्हाला वाक्य बनवायचं आहे, आपण मॅडमला जे दिलेलं तेच देऊया. सिंगने बोला, सिंग वापरायचं आहे आणि वाक्य बनवायचं आहे. एम सिंग अ सॉन्ग. आय एम सिंग मराठीत अ सॉन्ग. मराठीत सांग, मराठीत सांग. मी गाणे म्हणत आहे. हाँ, आता माइक बंद कर आणि मी काय सांगते ते ऐक. देखिए अभी प्रतीक्षा ने क्या बोला, आय एम सिंग द सॉन्ग बोला. तो मैंने पहले पहले वाले एक सेंटेंस में क्या बोला था कि वेन एवर यू आर यूजिंग एम, आपको वर्ब के साथ या फिर आपके एक्शन वर्ड के साथ आईएनजी यूज करना है. मतलब प्रतीक्षा को कैसे बोलना चाहिए, कसे बोलायला पाहिजे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग, मी गाणे गात आहे. ओके, लक्षात ठेवायचं प्रतीक्षा. और कोई बाकी रह गया है क्या? देखते हैं हम लोग. हाँ, मीनाक्षी, मीनाक्षी जी माइक चालू करा. हेलो मैडम. हाँ, तुम्हाला बोलायचं आहे सीट. सीट वरून वाक्य बनवा. सीट वरून प्लीज हॅव अ सीट. व्हेरी गुड. म्हणजे मराठीत कसं बोलणार? तुम्ही खाली बसा. व्हेरी गुड. तुम्ही खाली बसा किंवा तुम्ही इथे बसा, प्लीज हाँ बसा, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्लीज हॅव अ सीट म्हणतो. व्हेरी गुड. माइक बंद करा. इज देयर एनीबडी लेफ्ट? कोई रह गया है क्या जिसका हम लोग ने सेंटेंस लिया नहीं? प्लीज आपका नाम लिख दीजिए. इफ देयर इज एनीबडी लेफ्ट, आई थिंक सबका हो गया है. ओके, तर मला हे विचारायचं आहे कि अशा पद्धतीने जसं आपण आत्ता वाक्य बनवली तशी तुम्ही घरी पण होमवर्कला वाक्य बनवायचे आहेत. आपको जो होमवर्क दिया जा रहा है, आपको डेली में 10 वर्ड्स दे रही हूँ, हर एक के आपको दो दो सेंटेंस बनाने हैं, तो वो आपको मराठी या हिंदी में भी लिखना है इंग्लिश के साथ. आप ऐसे भी कर सकते हैं, आपका मराठी सेंटेंस लिखिए, उसके नीचे इंग्लिश लिखिए, या फिर ऊपर इंग्लिश लिखा, नीचे हिंदी मराठी जो भी लिखा. सिर्फ साथ में रहना चाहिए ताकि आपको क्या बोलना है वो हमें पता चल सके. ठीक है. अदर थिंग इज कि बहुत सारे लोग अभी भी ग्रुप पे होमवर्क नहीं डाल रहे हैं. तो मैंने जब भी फोन किया तो कुछ लोगों ने बोला कि मैं घर पे कर रहा हूँ, हम लोग घर पे ये सब कर रहे हैं, बट उसको चेक होना भी जरूरी है. ठीक है, तुम्ही जे काही करत आहात ते चेक होना पण गरजेचं आहे. क्यों? क्योंकि आप वो राइट कर रहे हो, अच्छे से बराबर कर रहे हो कि नहीं, तो आपको पता कैसे चलेगा? उसको करेक्ट करवाने का काम हमारा है, तो इसलिए अगर आप भेज देंगे हमें तो करेक्ट करके आप लोग को वो बताया जाएगा. आज का जो भी होमवर्क आया था, 2-3 लोगों का आया है, मैंने करेक्शन जानबूझ के नहीं किया था क्योंकि मैं मुझे आपको ये बताना था कि कैसे हमें करना है. ओके, तो वो करेक्शंस भी आपको कल तक मिल जाएंगे. जो लोग अभी तक होमवर्क नहीं डाल रहे हैं ग्रुप पे, प्लीज डालिए क्योंकि ये आपके ही प्रैक्टिस के लिए बहुत इम्पॉर्टेंट है. तुम्हाला प्रैक्टिस करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. ओके, फॉलो अप इज कंपल्सरी. अभी कोई बताना चाहता है कि ये जो मैं होमवर्क वगैरह दे रही हूँ उसके अलावा आप कुछ एक्स्ट्रा कर रहे हो? अपन हे जे क्लास घेतोय किंवा तुम्हाला जो होमवर्क देतोय त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणी काही काम करते का इंग्लिश साठी? हाँ हेलो मैडम. हाँ बोला सर, हेलो. बोला सर. डिओ लिंगो नावाचं ऍप आहे, ते पण यूज करतोय मी.
ओके सर, जरा चैट बॉक्स मध्ये ऍप लिहा म्हणजे मग बाकीच्या लोकांनाही आपण सांगू शकतो. चालेल मॅडम, मी कमेंट मध्ये टाकून देतो. येस सर, थँक्यू, व्हेरी गुड. बघा माईक बंद करा सर. सगळ्यांनी हेच करायचंय, आम्ही तुम्हाला फक्त काय करायचंय कसं करायचंय ते सांगतोय. हम लोग आपको बता रहे हैं कि क्या करना है कैसे करना है, बट कुछ एक्स्ट्रा वर्क आपको भी करना पड़ेगा ताकि आप उसमें अच्छे से परफेक्ट हो सके. जैसे अभी स्वाति मोहिती जी ने देखिए लिखा है कि क्या करती है, वो वर्ड्स जो दिए जाते हैं उसको वो लर्न करती है. बहुत जरूरी है, ठीक है, एक खूप गरजेचं आहे की तुम्हाला जे शब्द दिले जातात किंवा जे तुम्ही नवीन शब्द शिकताय ते तुम्ही पाठ पण करायचे आहे, तरच वोकॅबलरी वाढणार. आपका वोकॅबलरी बढाना ही आपका काम है और वो जैसे बढता जाएगा आपको बोलने में बहुत आसानी होगी. ओके, मतलब ये वर्ड याद करते नहीं बैठना पड़ेगा. देखिए सर ने यहाँ पे आपको ड्युओलिंगो ऐप करके है. सर याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असतं का की वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात? मॅडम त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी असं असतं. व्हेरी गुड, थँक्यू सर. म्हणजे आपल्याला इंग्लिशचे वाक्य हिंदीमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं आणि हिंदीचे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. ओके 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 सर, हेच आपण पण करतोय. व्हेरी गुड, थँक्यू सर, थँक्यू सो मच. माईक बंद करा. देखिए सर ने जो ऍप लिखा है यहाँ पे उसमें क्या है, आप आपका जो सेंटेंसेस है उसको ट्रांसलेट कर सकते हो. जैसे सर ने बोला उसमें इंग्लिश और हिंदी लैंग्वेज है, मतलब आप इंग्लिश में सेंटेंस टाइप करिए उसको हिंदी में कैसे बोला जाता है, या फिर हिंदी सेंटेंस को इंग्लिश में कैसे बोला जाता है. मतलब देखिए सर जैसे एक्स्ट्रा एफर्ट्स कर रहे हैं, आपको भी बहुत सारे ऐप्स अवेलेबल है इंटरनेट पे, गूगल पे आप ढूंढोगे तो बहुत सारी चीजें मिल जाएगी जिसमें आप इंग्लिश की प्रैक्टिस कर सकते हो. मैंने पहले लेक्चर में बोला था आप रीडिंग रीडिंग शुरू करना है छोटे छोटे बच्चों के बुक्स जो है इंग्लिश में. कितने लोगों ने रीडिंग शुरू किया है? आपको मैंने बोला था कि ऑडियो बुक सुनिए, ये भी इंटरनेट पे फ्रीली अवेलेबल है. मतलब आप टेक्स्ट देख रहे हो और उसको कैसे पढ़ा जाता है उससे आपका जो भी प्रोनंसिएशन है वो अच्छा हो जाएगा, ठीक है. तो ये सब आप कर सकते हो. यूट्यूब पे बहुत सारे वीडियोस अवेलेबल होते हैं, आप उसको देखो सुनो समझने की कोशिश करो. कुछ समझ में नहीं आ रहा है तो आप शेयर करो, हमारे साथ शेयर कर सकते हो कि मैंने ये वीडियो देखा था उसमें ऐसे ऐसे बताया था बट मुझे कुछ समझ में नहीं आया या मुझे कुछ डाउट है, तो वो भी हम लोग क्लियर कर देंगे. तो आपको खुद से भी थोड़ी मेहनत डालनी पड़ेगी. ओके ठीक है, नाउ इट इज ऑलरेडी क्लास का टाइम हो चुका है. तो मैंने जो भी चीजें आज बताई है आपको घर पे फॉलो करना है. सगळ्यांनी अशी वाक्य बनवा घरी, और ज्यादा से ज्यादा आपके घर वाले फ्रेंड, जो पिछले लेक्चर में बोला था वही थोड़ा दोहरा रही हूँ कि आपके कलीग्स है फ्रेंड्स है उनके साथ आपको बातचीत करना बहुत जरूरी है इंग्लिश में ताकि आपकी प्रैक्टिस हो सके. और वो जो तीन लिंक आती है आपको एक्स्ट्रा क्लासेस की, वो ग्रामर क्लासेस है. तो उसमें किसी ने डाला था कि मैं फिफ्थ सिक्स का क्लास अटेंड कर लूंगी क्योंकि मुझे वो समझ में आएगा, तो ऐसा नहीं है. आप तीनों क्लास अटेंड करिए, उन तीनों क्लासेस में आपको सिर्फ सुनना है कि क्या बोला जाता है कैसे होता है ग्रामर में क्या क्या अलग अलग चीजें होती है, आपको सुन के समझ के लेना है. वो हम लोग भी रिपीट करने वाले हैं, वो सिर्फ एक्स्ट्रा वर्क दिया गया है आपको ताकि आपको ज्यादा प्रैक्टिस मिल सके. ओके, तो जिस जिसको टाइम है जो कर सकता है प्लीज वो क्लासेस अटेंड करिए आप लोग. ओके, नाउ हम लोग वी विल टेक योर लीव क्योंकि टाइम भी हो चुका है. और इस सैटरडे संडे जनरली क्लास नहीं होगा क्योंकि गणेश फेस्टिवल है और सभी लोग उसमें बिजी होंगे, इसीलिए आज क्लास रखा था वीकडे में. ओके, तो नाउ बाय एवरीवन, गुड नाइट एंड प्लीज टेक गुड केयर ऑफ योर सेल्फ एंड योर फैमिली. थैंक यू सो मच, यू कैन लीव द मीटिंग. वेलकम.
बाय एवरीवन.